रामराम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्या किंवा माझी बी आता तूर अडीच महिन्याची झाली आता तिसरी खुडणी चालू होईल आणि दुसरी ज्या खुडणी जा करतो किंवा तिसरी खुडणी चालू करतो का आपण त्या टायमाला आपली तूर पर्यंत जाते म्हणजे खांद्याच्या पुढं जाते मग त्या टायमाला आपण काय करतो शेंड्या कसं खुडायचं काय करायचं थोडीशी अडचण येते मग आपण काय करतो हे जुगाडाचा वापर करतो जुगाड चांगला वापराय काय अडचण नाही पण हे जुगाड वापर करताना जेव्हा आपण शेंडे खुडतोत का आता दुसरी कुडणी बी बघा तुम्ही नाही म्हणले तरी आपली कमरेज म्हणजे छाती इतकी आली आता छाती इतकी आली तर पुन्हा काय करतो आपण वर हांताना की ज्या वेळेस आपण हे शेंडे खुडतो हे शेंडे खुडताना ह्याचे काय जुगाडाचं पात आहे हे जुगाडाचं पात डायरेक्ट आपल्या छातीपशीच्या छातीच्या लेवलला येते मग त्या टायमाला काय होतं एखाद दिवस जर समजा त्याचं ह्याचं तुरीचं पान असतं शेंडा असतो शेण जर उडून लागला डोळ्यात जातं हे होतं मग त्यासाठी एक खबरदारी घ्यायची आपण की बाबा चष्मा घालायचा आणि तोंडाला ह्याला व्यवस्थित बांधायचं कारण माहिती आहे का हे जर पातं निष्ठलं तसं तर आपण प्याक बसित होत पण समजा जर पातं निष्ठलं काय झालं तर काय करतो हे पातं निष्ठून एखादे डोळ्याला जखम होती किंवा दिवस चेहऱ्यावर जर उडून लागलं तर मग अवघड होऊन बसते मग त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची कोणती किंवा तोंडाला बांधणं आणि डोळ्याला एक चष्मा Uh, पुन्हा डोक्याला व्यवस्थित बांधायचे हे करायचं आणि ह्याचं जे पात आहे का तुम्हाला सांगितलं उलटं सुलटं व्यवस्थित आपल्या घड्याच्या दिशेसारखंच आपलं पातं बसून घ्यायचं आणि हे घेतल्यावर आपल्याला ज्या वेळेस तिसरी खुडणी घ्यायची त्यावेळेस ते एवढी काळजी घ्यावी लागते की जर समजा ह्याचं तुम्हाला आहे हे डोळ्यात ह्याला येऊन न तर घ्यायचंच आपल्याला पण हे पातं घेताना आपण काय करतो जवळजवळ येतं हे काय करतो हे शेंडा खोडीत आणि एकदम जवळ येतं आहे आपल्या हातापाशी येईल म्हणा कशा म्हणजे एकदम जवळ येत हो आता इतक्या जवळ येत हो आहे की ती आपली जी लघवीची जागा असते तिथपर्यंत सुद्धा ते पाहता येत आहे आणि खाल्ले खाल्ले फांदे जेव्हा आपण तिसऱ्या छाटणीला कट करतो किंवा दुसऱ्या छाटणीला कट करतो त्यावेळेस ती इतकी भीती असते की जवळ एकदम मांडी जवळ येते हो ते पातं आणि त्यावेळेस जर आपली जखम झाली आता आजचीच घटना बघा तुम्ही अभिजित बंडूजी वंजारी म्हणून एक ते आपला तरुण मुलगा होता ते वारला मित्रांनो कारण हे अशा घटना होऊ नये म्हणून एक खबरदारी घ्या की व कपडे सुद्धा चांगले वापरा चांगले म्हणजे एकदम मजबूत वापरा तेच कपडे पॅन्ट चांगले वापरा फुल पॅन्ट घाला फुल शर्ट घाला आणि आपल्या स्वतःची काळजी घ्या तेच सगळ्यात मोठं सांगणं आहे मित्रांनो आणि आपल्या अभिजित भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो फक्त एक काळजी घ्यायची की ह्याचं पातळ व्यवस्थित बसलं पाहिजे आणि शेंडे खोडीत आणि सगळे शेंडे नाही खोडायचे खाल्ले खाल्ले राहून द्यायचे फक्त वरचे वरचे शेंडे खोडायचे कारण तिसरी खुडणी आपण काय करतो खाल्ले खाल्ले जर खुडले तर वरच्या चिंताची लेवल येत नाही आणि खाल्ले ह्याला माल लागत नाही त्याच्यामुळं एकच काळजी घ्यायची की वरचे शेंडे फक्त खुडायचेत खाल्ले नाही खुडले तरी जमतेत तिसरी खुडणी दुसऱ्या वेळेस खोडले तरी आहे फक्त तिसरी खुडणी आपल्याला वरचे वरचे शेंडेच खुडायचेत खाल्ले खुंडायची गरज पडत नाही तेवढीच एक काळजी घ्या बघायची मित्रांनो तर मित्रांनो नवीन माहिती पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद